आदित्य, आवाज येतोय का? आदित्य, आवाज येतोय का? हो सर, हॅलो. येतोय सर, हा, तर इकडे लक्ष दे. बोला. हे जे तू इमेज, जे तुझा व्हिडिओ तयार करतो ना तू, हाँ, तर हे एक ऍप आहे पा. हे एक ऍप आहे पा, दिसतंय का तुम्हाला व्हिडिओ इथं? कॉम्प्रेसर. हे हाँ, दिसते का हे ऍप? यस यस. हा, व्हिडिओ कॉम्प्रेसर. हे हाँ असं ऍप डाउनलोड कर. ओके. ओके. हाँ आणि समजा याच्यामध्ये व्हिडिओ कसं कॉम्प्रेस करायचं, त्याच्यावर क्लिक करायचं. मग आपल्याला असे बरेच व्हिडिओ भेटतात आपल्याला पाहायला. तसं मला, माझ्याकडे बरेच इथे व्हिडिओ आहेत. आता समजा मला हा व्हिडिओ कॉम्प्रेस करायचा आहे माझा. हा किती जवळपास 500, किती जवळपास, समजा बरेच एमबी चे व्हिडिओ आहेत समजा. ताई, आता ह्या 30 MB चा व्हिडिओ आहे. हा फक्त 12 सेकंडचा आहे, 30 MB चा व्हिडिओ आहे. मला हाँ याला कॉम्प्रेस करायचं, असं क्लिक करायचं तिथं. मग इथं कॉम्प्रेस व्हिडिओ लिहायचं, कॉम्प्रेस व्हिडिओ क्लिक करायचं. मग तो आपल्याला हे विचारतो की किती मध्ये पाहिजे आपल्याला. ओके ओके. ओके. तर मग इथं आपण जनरली आपण जे पाहतो ते 720 किंवा मग 480 मध्ये आपण पाहत फोर असतो. मग एटी 720 चा घ्यायचा. ओके हा म्हणजे 720, 60% पर्यंत तो समजा घेईल आणि बाकीचं रिड्यूस करून टाकेल. म्हणजे ओके. तो किती 30 MB चा व्हिडिओ होता तो थेट आहे 13 MB चा व्हिडिओ. होऊन जाईल. आता अच्छा. हे 720 ला जर मी 720 ला जर मी घेतलं तर हाँ अलग लक्षात. हो. सर पण कसं आहे इथं ना तो डायमेंशन की, दाखवतो पा, आपला 30 MB चा व्हिडिओ होता. हाँ, काय मी हे लॅपटॉप थ्रू करतो ना सगळं. सर मग लॅपटॉप मध्ये कसं येईल? माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ नसतात, लॅपटॉप मध्ये. लॅपटॉप मध्ये असतात का? हाँ, लॅपटॉप मध्ये असतात, माझ्या मोबाईल मध्ये नसतात. मग लॅपटॉप माझा मला एखाद्यास माझं लॅपटॉप मध्ये जर हे येत तुला असेल मग तर बघतो मी. लॅपटॉप मध्ये कॉम्प्रेसर येतं का बघ बरं. हा आणि मी जर असेल तिथं बघतो. चालू तर मग हा त्याच्याने काम होऊन जाईल. मग समजा मोबाईल मध्ये असलं तर असं होऊन जाईल. नाही तर मला त्याच्यावरच आपण क्लिक केलं. जे व्हिडिओ टाकायचे आहेत ना, मग मला ते आधी मोबाईल मध्ये घ्यावं लागेल, ते कॉम्प्रेस करून मग परत त्याच्या थ्रू मला टाकावं लागतील, असं करावं लागतं. लॅपटॉपचं पण असेल एखादी कॅप जे कॉम्प्रेस करत असेल. हाँ बघतो मी सर. सांगतो मी. नाही तर तुला काही हो सर. मला मोबाईलचं माहिती आहे. सो दॅट्स वाय. या ओके. सर मग तुम्ही होम ट्यूटरचं कसं करता सर? होम ट्युटरचं म्हणजे तुम्ही घरी शिकवायला येतात ना, भरपूर जणांकडे जातात ना होम ट्युटर साठी, सो मग त्यांचं कसं घेता? कसं म्हणजे? म्हणजे आता हे कोरोनामुळे सध्या बंद आहे, तुम्ही आधी घरी जात होते होम ट्युटर सगळे साठी. त्याच बॅच मध्ये सध्याला. आता पर्सनल जे होम ट्युशनचे पण जे बॅचेस आहेत त्या ऑनलाईनच नॉर्मल जे बॅचेस आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. सो त्यांचं सेमच सुरू आहे. आता माधवी वगैरे जे पण आहेत ते पर्सनल ट्युशन मध्ये येतात ना. बरोबर. तर माधवी पण आता रेग्युलर बॅच मध्ये जवळपास येते. फक्त एवढं आहे की आम्ही त्यांचे लेक्चर काउंट वाढवलेत. त्यांचे पर्सनल ट्युशन सारखे त्यांच्याकडे लक्ष ठेवतो. ते काय अभ्यास करतात की नाही त्याच्याकडे पाहत राहतो. म्हणजे एक डायरेक्टली पर्सनल ट्युशन असतं ते. पण ते बॅच मध्ये येतात, ऑनलाईन आहे सर. अच्छा. पर्सनल ट्युशन पण ऑनलाईन होऊन गेलेत आणि जे रेग्युलर आहे ते ऑनलाईन आहेच. ओके. आता तुमचं पण जवळपास पर्सनल ट्युशन मध्येच येतं. सो तुम्ही पण ऑनलाईनच आहात ना. जेव्हा ते ऑफलाईन सुरू होईल तेव्हा तुमचं पर्सनल तिथे येऊन वगैरे होईल. मग ते व्यवस्थित अच्छा. दोन तीन प्रकारचे पर्सनल ट्युशन असतात. एक तर क्लासमध्ये येऊन पण पर्सनल असतात, काही हाँ घरी जाऊन शिकवावे लागतात. मग ते घरी जाऊन वाल्याचे चार्जेस जास्त असतात हाँ माहिती आहे. कारण आम्हाला तिथे ट्रान्सपोर्ट व्हावं लागतं. बरोबर. जर स्टुडंट आमच्याकडे आले तर त्याचा फायदा होतो. त्याचा बेनिफिट असा होतो की त्यांना टाइम पण जास्त मिळतो कारण आम्ही जवळपास 3 ते 4 घंट्यापर्यंत स्पेंड करू शकतो. मग आणि आम्हाला ट्रान्सपोर्टिंग वाचल्यामुळे पैसे पण कमी लागतात. हाँ असं होऊन जातं. आलेत का बाकीचे? अच्छा हाँ तिघ आले. तर हो सर. आपण कुठं होतो? फिजिक्सला. मी ते फोर्स शिकवत होतो का तुम्हाला? ते फोर्स म्हणजेच सर लॉ ऑफ तुम्ही मोशन आहे. जे क्वेश्चन्स याच्यात. हाँ
ते फोर्स म्हणजेच लॉ ऑफ मोशन आहे तुमचं. लॉज ऑफ मोशन जे आपण चॅप्टर पाहत होतो ना, हे फोर्सला याच्यामध्ये त्याला फोर्स म्हणतात ते, दुसरं काही नाही. तुम्ही याच्यात डाऊट्स काढले का? तुम्हाला मी सांगितलं होतं नोट्स मध्ये डाऊट्स काढून ठेवा. काय काय डाऊट्स, काय समजलं नाही असं बोला पटकन. कोणता टॉपिक कुठला नोट्स मध्ये काय नाही समजलं? आदिती काय नाही समजलं नोट्स मध्ये? सर मी वाचलंच नाही. का विसरून गेली? हो सर. आदित्य तू वाचलं काय? काय सर तू वाचलं काय नोट्स? हो वाचलंय म्हणजे थोड्याफार. म्हणजे वाचलं नाही. मृदुला तुझं काय? सर वाचले, ते काढतीये हायलाइट केलेले. हा काढ पटकन मग, वाचा रे पटकन. आणि अडचण आलेले मला उद्या विचारा मग. सर्व शिकवण्यापेक्षा नोट्स आहेत त्या, साधे पॉइंट आहेत ते काढलेले मागच्या सगळ्या थेरी मधन. सगळे काही नवीन विशेष असं नाही. आता याच्यामध्ये काय असतं, समजा तुम्हाला कुठली गोष्ट नाही, शॉर्ट मध्ये सांगून देऊ का सगळं? शॉर्ट शॉर्ट मध्ये पहा, इकडे पहा. आता हे काय, तुम्हाला इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स वगैरे दिलेले, तर हे एवढं पाठ करायची गरज नाही. कुठला स्ट्रॉंग फोर्स असतो, कुठला वीक फोर्स असतो, तेवढं जरी समजलं तरी खूप झालं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्याची रिलेटिव्ह स्ट्रेंथ 1 असते, ओके, म्हणजे जरा वीकेस्ट फोर्स असतो. वीक न्यूक्लिअर फोर्स असतो जो की थोडासा अजून वीक असतो. त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असतो, त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग न्यूक्लियस फोर्स असतो. 10^38 टाइम्स स्ट्रॉंगर असतो. आता एवढंच फक्त लक्षात ठेवा, त्याच्यात जास्त डीपर जायची गरज नाहीये. या टॉपिकमध्ये समजा इथं काय, वर्क डन बाय द फोर्स इज झिरो. वेन वर्क डन कधी झिरो असणार, तर वर्क डनचा फॉर्म्युला आठवा. वर्क डन म्हणजे काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर बरोबर. तर जेव्हा तुमचं डिस्प्लेसमेंट झिरो असतं, त्यावेळेस आपोआप वर्क डन झिरो होऊन जाईल, कारण झिरोनी कोणालाही मल्टिप्लाय केला आन्सर झिरो जाईल. आणि ज्या वेळेस तुमचा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर असेल, सो दॅट टाइम पण तुमचं वर्क डन झिरो होऊन जातं. म्हणजे काय होतं, तुमचा फोर्स हा क्रॉस प्रोडक्ट असतो डी सोबत, म्हणजे डिस्प्लेसमेंट सोबत. आणि जेव्हा क्रॉस प्रोडक्ट एकमेकांना परपेंडिक्युलर असतो, तेव्हा त्याची व्हॅल्यू झिरो असते वेक्टर मध्ये. ते वेक्टर आठवलं का? ते वेक्टर शिकवलं ना मी, वेक्टर चॅप्टर. स्केलर वेक्टर पाहिलं ना आपण. हा त्याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रोडक्ट होते पहा, वेक्टर प्रोडक्ट आणि डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट. तर जेव्हा मी म्हणतो तुम्हाला वर्क डन, ओके, वर्क जेव्हा हा शब्द वापरला जातो, हा ऍक्च्युली हा वेक्टर नाही येणार, हा स्केलर येईल. वर्क ही स्केलर क्वांटिटी आहे, ओके, वर्क ही स्केलर क्वांटिटी असते, सो त्याला वेक्टर नाही म्हणायचं, ही स्केलर क्वांटिटी आहे. मग स्केलर क्वांटिटी असल्या कारणाने काय होतं, याचा जो प्रोडक्ट आहे तो डॉट प्रोडक्ट येतो, म्हणजे एफ वेक्टर डॉट ऑफ डी वेक्टर. डी वेक्टर म्हणजे काय, हा डिस्प्लेसमेंट आणि हा फोर्स यांचा दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यावा लागतो. समजलं का? समजलं का? हॅलो, डॉट प्रोडक्ट काय घेतलं मी यांचा? ही वर्क जी आहे ना, ही वर्क जी ना, ही स्केलर क्वांटिटी, स्केलर स्केलर असते, ती वेक्टर नसते. सो वर्क हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं म्हटलं जात नाही, वर्क वर्क असतं, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं कधीच म्हणत नाही कोणी, ओके. सो वर्क ही स्केलर क्वांटिटी येते, आणि स्केलर क्वांटिटी असल्यामुळे यांचा डॉट प्रोडक्ट येतो, स्केलर प्रोडक्ट येतो. स्केलर प्रोडक्ट केव्हा झिरो असणार, आता मी तुम्हाला मागे सांगितलं होतं पहा, वेन टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे जर का हा एक वेक्टर असेल समजा पी वेक्टर, आणि हा जर वेक्टर असेल क्यू वेक्टर, हे दोन वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, तर त्यांचा डॉट प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट हा काय असतो, झिरो असतो ना, झिरो असतो की नाही, झालंय की नाही आपलं मागे वेक्टर मध्ये? हा, तर मग त्या हिशोबाने जर हा स्केलर प्रोडक्ट आहे, तर या दोघांचा यांची व्हॅल्यू झिरो कधी येईल, जेव्हा हा एफ वेक्टर आणि डी वेक्टर एकमेकाला कसे पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. समजलं? त्यावेळेस त्याची व्हॅल्यू झिरो होऊन जाते. तर वर्क हे दोन कंडिशन मध्ये झिरो होऊ शकतं. एका केसमध्ये चित्र डिस्प्लेसमेंटच झालं नाही, म्हणजे भिंत आहे समजा, भिंतीला तुम्ही ढकलताय, भिंत ढकललीच जात नाही, तुम्ही किती फोर्स लावा, सो भिंत जर पुढे जाणारच नाही, तर डिस्प्लेसमेंट झिरो असणार, डिस्प्लेसमेंट झिरो असणार, म्हणजे तुम्ही लावलेला फोर्स वायफार गेला, त्याचं वर्क काहीच झालेलं नाही. आणि दुसरी एक केस आहे की तुम्ही लावलेला फोर्स आणि तुमचं डिस्प्लेसमेंट या दोघांचे डायरेक्शन जर 90° मध्ये असेल, 90° असेल, तर तुम्हाला तुमचं वर्क डन भेटत नाही. म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन मध्ये होतंय,
डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन मध्ये, फोर्स या डायरेक्शन मध्ये. तर हे जे डिस्प्लेसमेंट आहे आणि याच्यामध्ये या फोर्स मुळे झालेलं वर्क डन जे असतं ते झिरो असतं, बिकॉज ते वर्क डन या फोर्स मुळे न होता दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमुळे झालेलं असतं असं ते मानलं जातं. ओके ओके हो सर. कोणी फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची कर्व दाखवली तर तुम्हाला जर त्याच्यामध्ये वर्क कोणी काढायला सांगितलं तर वर्क काय असणार त्याच्यामधलं, तर ते फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचे ज्या कर्वनी जो एरिया ऑक्युपाय केलेला असतो तेवढा एरिया म्हणजे तुमचं वर्क डन असतं. म्हणण्याचा अर्थ असेल की समजा मी तुम्हाला कॉम्पिटिव्ह वरती खाली डिस्प्लेसमेंट आहे ग्राफ असणार. ओके असा 3 आहे, 4 आहे, 5 आहे, ओके इथं 6 आहे. असं डिस्प्लेसमेंट मीटरमध्ये हे मीटरमध्ये डिस्प्लेसमेंट आणि हे याच्यावर पण फोर्स पण आहे 10 न्यूटन. ही कर आहे डिस्प्लेसमेंट आणि फोर्सची कर आहे अशी कर दिलेली ग्राफ मध्ये. तुम्हाला मी विचारलं असं जर ग्राफ दिलेला असेल आणि असं डायमेन्शन दिलेले असतील आणि म्हटलं मी तुम्हाला वर्टन सांगा, समजला क्वेश्चन? क्वेश्चन समजला का? हो. आता हे कर असो का स्ट्रेट लाईन असो, आता स्ट्रेट लाईन असतं काढली सोपं जाईल जरा काढायला. कर जर काढली तर करचा एरिया काढावा लागतो, म्हणजे ते सेमी सर्कल वगैरे सगळं वापरावा लागतो. मग काय अडचण नाही, करला सेमी सर्कल वगैरे वापरायचे, आर्क वगैरेचे फॉर्म्युले वापरायचे. आता इथं शॉर्टमध्ये सांगतोय, आता समजा ही अशी आहे तर तुम्हाला जर वर्क काढायचं इम्प्लिमेंट, वर्क कसं काढणार तुम्ही? तर याचं जे वर्क असतं ते काय असतं, ही जी कर जिथून स्टार्ट झाली आणि जिथे एंड झाली तिथून तर एक्स ऍक्सिस पर्यंतचा जो ग्राफनी जो एरिया ऑक्युपाय केलेला आहे हा जेवढा एरिया त्याने ऑक्युपाय केला हा या स्ट्रेट लाईननी एक्स ऍक्सिस सोबत हा एरिया म्हणजे त्याचं वर्क असतो. समजलं का? हे त्याचं वर्क असणार आणि वर्क कसं काढणार तुम्ही? तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे, हा ट्रॅपेझियम आहे, ट्रॅपेझियम आहे ना तो असा असा एक, हे दोन पॅरल साईड आणि ही हाईट. ट्रॅपेझियमचा एरिया कसा असतो, काय असतो ट्रॅपेझियमचा एरिया? 1/2. नंतर त्याच्या ज्या पॅरलल साईड आहे त्यांची ऍडिशन, कोणच्या पॅरलल साईड आहे? ही आणि ही दोन पॅरलल साईड आहेत त्याच्या एकमेकाला, मग याची आणि याची ऍडिशन करा, मग हे किती आहे 20 न्यूटन आणि ही इथपर्यंत किती होतं 50 न्यूटन. सो 20 + 50 दोघांची प्लस पॅरलल साईडची प्लस आणि त्याची हाईट, हाईट म्हणजे काय असणार? ही ही हाईट आहे ना, शी 90 डिग्री असं. सो हाईट आहे 2 आणि 5 यांच्यामधला गॅप किती? 2 आणि 5 मध्ये गॅप किती? 3 ना, म्हणजे × 3 हा त्याचा एरिया असतो ट्रॅपेझियमचा. समजलं का? हो समजलं का? या फॉर्म्युलेने वर्क असणार संपलं विषय, स्क्रीनशॉट घेऊन टाका. ओके पुढे पहा. सो असे हे प्रॅक्टिकल क्वेश्चन असतात, त्याच्यावरून ते नोट्स तयार झालेले आहेत, क्वेश्चन वरून नोट्स तयार होतात असं असतं ते. आता पुढे पहा, इथं काय दिलं त्यांनी, इफ अ व्हेरी लाईट बॉडी सफर्स अँड इलॅस्टिक कोलिजन विथ अ व्हेरी हेवी बॉडी ऍट अ रेस्ट, द व्हेलॉसिटी ऑफ लाइटर बॉडी इज रिवर्स ऑन कोलिजन व्हाइल द हेवियर बॉडी रिमेन्स प्रॅक्टिकली ऍट अ रेस्ट. अ कॉमन एक्झाम्पल ऑफ दिस टाईप ऑफ कोलिजन इज ड्रॉप ऑफ द हार्ड स्टील बॉल on the hard concrete floor, the ball rebounds and regains its original height where it was dropped while the much more massive ground remains at the rest. त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की जर का दोन दोन ऑब्जेक्ट असतील
एक ऑब्जेक्ट आहे आणि एक ऑब्जेक्ट आहे. जर का हा हेवी ऑब्जेक्ट आहे म्हणजे याचा मास जास्त आहे आणि हा जरा लाईट ऑब्जेक्ट आहे, ओके, त्याचा मास कमी आहे. तर लाईट ऑब्जेक्ट आणि हेवी ऑब्जेक्ट जेव्हा एकमेकांना कोलाइड होतात तेव्हा यांच्या कोलिजन नंतर, यांच्या कोलिजन नंतर हा हेवी ऑब्जेक्ट प्रॅक्टिकली रेस्टलाच असतो म्हणजे तो हलत नाही. आणि जे काय मोशन द्यायची आहे ती हा लाईट ऑब्जेक्ट देतो. म्हणजे जर तुम्ही एक वॉल होती, समजा वॉल, एक वॉल होती, वॉल जिचं मास खूप जास्त आहे, त्या वॉल वरती जर तुम्ही एक बॉल फेकून मारला तर तो बॉल रिबाउंड होतो तेवढ्याच हाईटनी, पण ही वॉल जी असते ती रेस्ट मध्येच राहते. का? ती हेवी होती म्हणून, समजलं का? आणि याचा मास कमी होतो म्हणून तो रिबाउंड झाला. म्हणजे जे काय मोमेंटम भेटलं ते कोणामध्ये भेटलं? त्या लाईट ऑब्जेक्ट मध्ये भेटलं. तो हेवी ऑब्जेक्ट हा तसाच आहे. क्लिअर? क्लिअर? यस सर. हा, म्हणण्याचा अर्थ शॉर्ट मध्ये सांगतो. म्हणण्याचा अर्थ असा आहे की ही जर वॉल असेल, या वॉलची जी वेलॉसिटी असेल ती वेलॉसिटी चेंज होत नाही, मास तसंच राहील, वेलॉसिटी पण चेंज होणार नाही. म्हणजे ज्या बॉल ज्या ज्या स्पीडने तुमचा बॉल गेला होता, समजा तुमच्या बॉलची स्पीड समजा U1 होती, तर तुमची येणारी जी स्पीड असणार ती पण तुमची V1 असणार, समजा म्हणजे V असणार. हे U1 म्हणण्यापेक्षा याला U म्हणा. जाण्याची स्पीड समजा U होती तर येण्याची स्पीड V असेल, बरोबर, फायनल वेलॉसिटी कोलिजन नंतरची. तर या केसमध्ये यू आणि व्ही दोघी सेमच असणार. का? कारण ही जी बॉडी होती ही बिलकुल मूव्ह झालेली नाहीये, त्यामुळे स्पीड मध्ये ड्रॉप येणार नाही किंवा वाढणार पण नाही. आलं लक्षात? आलं का लक्षात? हो सर. हो, हे शॉर्ट मध्ये कन्क्लुजन असतात, लक्षात ठेवायचे ते. सो पुढे पहा. इफ द बॉडी ऍट अ रेस्ट इज मच लाइटर दॅन द कोलाइडिंग बॉडी, दॅट इज इफ M2 इज मच लेसर दॅन M1, then V1 is always near about equal to U1 and V2 is near about equal to twice of U1. जेव्हा असं होतं की हे खूपच जास्त काय म्हणतो आपण त्याला, मच मच ग्रेटर होऊन जाते तुमची वेलॉसिटी, ओके. आता समजा असं झालं ते की प्रॅक्टिकली द वेलॉसिटी ऑफ मासिव बॉडी रिमेन्स प्रॅक्टिकली अनचेंज अँड द कोलिजन विथ अ लाइटर बॉडी ऍट अ रेस्ट अँड द लाइटर बॉडी अक्वायर्स नियरली ट्वाइस द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द मासिव बॉडी. म्हणजे मी तुम्हाला ते वॉलचं जे एक्झाम्पल सांगितलं ते थिअरॉटिकली तसं आहे पण प्रॅक्टिकली तसं होत नाही. प्रॅक्टिकली काय होतं की एक ऑब्जेक्ट जर समजा खूपच जास्त, खूप जास्त मास असेल त्याचं, खूप जास्त म्हणजे खूपच जास्त म्हणजे एकदमच जास्त पाहिजे, म्हणजे जसं की वॉल आहे, आता वॉलचा मास खूपच जास्त आहे, समजा आपण याला M1 मास कन्सिडर करू, वॉलचा मास खूप जास्त मास आहे, खूप हेवी मास आहे, हा हेवी ऑब्जेक्ट आहे, ओके. आणि तुम्ही याला एक बॉल फेकून मारताय, त्या बॉलचा मास कसं आहे? खूपच कमी, म्हणजे M2 मास खूपच लेसर मास आहे, समजतंय ना? लाइटर, ओके. आता हा बॉल जेव्हा याच्यावर कोलाइड होईल तेव्हा त्या कोलिजन नंतर सुरुवातीला काय असतं की एकदम सुरुवातीच्या केसमध्ये U1 आणि V1 दोघं सेम असतात. म्हणजे काय असतं, हा जो M1 आहे याची वेलॉसिटी समजा आपण V1 म्हणतोय आणि ह्या लाइटर ऑब्जेक्टची वेलॉसिटी आपण U1 म्हणतोय. आलं का लक्षात? उलट झालं ते. समजा या केसमध्ये त्यांनी काय कन्सिडर केलंय, याला U1 म्हटलेलं आहे या ऑब्जेक्टला आणि याला U2 म्हटले, V1 म्हटलेलं आहे लाइटर ऑब्जेक्टला या केसमध्ये. मग काय होते, जेव्हा हा ऑब्जेक्ट याच्यावर स्ट्राईक होईल याचा मास खूप जर जास्त असेल, खूपच जास्त असेल, तर या मासच्या वेलॉसिटीच्या म्हणजे काही पण वेलॉसिटी असू त्याची, मग ती तो थांबलेला असेल किंवा नसेल, आता तो वॉल आहे म्हणून थांबलेला असेल किंवा दुसरा कुठला पण ऑब्जेक्ट असू शकतो जो मोशन मध्ये असेल समजा, तर तो मोशन मध्ये असेल त्याची वेलॉसिटी V1 असेल, U1 असेल समजा, तर हा या बॉल जर याच्यावर कोलाइड झाला त्याची वेलॉसिटी U1 होती, तर आफ्टर कोलिजन म्हणजे कोलिजन झाल्यानंतर हा बॉल मागे रिव्हर्स होईल, बरोबर. तर रिव्हर्स झाल्यानंतर याची जी V2 वेलॉसिटी होणार आहे, ही V2 वेलॉसिटी, ही जे काय ऑब्जेक्ट होता तुमचा हा हेवी ऑब्जेक्ट, त्याची जी U1 वेलॉसिटी होती त्याच्या डबल झालेली असते. आलं का लक्षात? आलं का लक्षात? नाही समजला? हो. नाही समजलं? परत सांगू. हा, म्हणजे सांगा सर. हेवी हेवी ऑब्जेक्टच्या इनिशियल वेलॉसिटीचा डबल होऊन जाते लाइटर ऑब्जेक्टची वेलॉसिटी आफ्टर कोलिजन, असं म्हणण्याचा अर्थ आहे माझा. ही गोष्ट लक्षात ठेवा. असं केव्हा होतं? जेव्हा
जेव्हा हेवी ऑब्जेक्ट खूप जास्त हेवी असतो आणि तो काहीतरी वेलॉसिटी मध्ये असतो, समजा U1 वेलॉसिटी मध्ये असतो. ओके, त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन पहा. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इज लाइज बिटवीन 0 to 1. हे आपण मागच्या वेळेस रेशो पाहिला होता कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा, आणि मी काय सांगितलं होतं, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा रेशो फायनल वेलॉसिटी मायनस म्हणजे पहिल्या दुसऱ्या ऑब्जेक्टची फायनल वेलॉसिटी आणि पहिल्या ऑब्जेक्टची फायनल वेलॉसिटी आणि डिवायडेड बाय दुसऱ्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी मायनस पहिल्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी. म्हणजे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा फॉर्म्युला होता पहा, V2 मायनस V1 दुसऱ्या ऑब्जेक्टची फायनल वेलॉसिटी मायनस फर्स्ट ऑब्जेक्टची फायनल वेलॉसिटी, डिफरन्स बिटवीन फायनल वेलॉसिटी डिवायडेड बाय पहिल्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी. त्यांनी चेंज केलंय काय, मायनस व्हायला पाहिजे. सो V2 अपॉन V1 डिवायडेड बाय दिस, आंसर 1 मिळते. हा, U1 मायनस U2 असं असते. ओके, समजलं का? इनिशियल, आता हे U2 आणि U1 याच्यामधला जो मोठा असेल तो आधी घ्यायचा. ओके, आता इथं U1 समजा मोठी असेल तर U1 मायनस U2 करायचं, आणि समजा जर U2 मोठा असेल तर U2 मायनस U1 करायचं. जे लार्जर वेलॉसिटी त्याच्यात स्मॉलर वेलॉसिटी मायनस करायचं. U1 आणि U2 समजलं का तुम्हाला? U1 म्हणजे पहिल्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी, U2 म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी मधला डिफरन्स आणि फायनल वेलॉसिटी मधला डिफरन्स दोन्ही ऑब्जेक्टचा, त्यांच्या रेशोला आपण म्हणतो कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. पाहिलं होतं ना आपण हे? हॅलो, पाहिलं होतं नाही? हा, आणि त्याची व्हॅल्यू जेव्हा 1 येते तेव्हा ते हायस्ट असते कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, म्हणजे हे दोघे इक्वल असतात डिफरन्स त्यांचा. आता इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 0 मानला जातो. म्हणजे काय? म्हणजे त्यांची इनिशियल वेलॉसिटी दोघांची 0 असते. अशा टाइपच्या कोलिजनला आपण इनइलॅस्टिक कोलिजन म्हणतो, आणि ज्याच्यामध्ये दोघांची वेलॉसिटी डिफरंट डिफरंट असते त्याला आपण इलॅस्टिक कोलिजन म्हणतो. इनइलॅस्टिक आणि इलॅस्टिक सांगून देतो एक वेळेला. म्हणजे काय असतं, जेव्हा इनिशियल वेलॉसिटी मध्ये डिफरन्स 0 येतो, जसं की आता दोन ऑब्जेक्ट आहे, एक वॉल आहे समजा ही, आणि ही पण दुसरी वॉल आहे, बरोबर, दोघं वॉलच आहे. तर हा ऑब्जेक्ट नंबर 1 समजा आणि हा ऑब्जेक्ट नंबर 2, तर ह्या ऑब्जेक्ट नंबर 1 ची इनिशियल वेलॉसिटी U1 असणार, याची इनिशियल वेलॉसिटी U2 असणार. आणि मला असं सांगा, दोघांचे दोघं रेस्ट मध्येच आहेत की नाही? वॉल थोडी हलणार आहेत, बरोबर की नाही? सो आता मी जर यांच्यामधला डिफरन्स काढला म्हणजे U1 मायनस U2 केलं तर मला काय भेटलं पाहिजे? 0, कारण दोघं सारखेच असतील. समजलं का? हो. हा, तर जेव्हा दोनही ऑब्जेक्ट थांबलेले असतात, सुरुवातीला थांबलेले म्हणण्यापेक्षा दोघांची वेलॉसिटी सारखी असते सुरुवातीच्या केसमध्ये, इनिशियल केसमध्ये दोनही ऑब्जेक्टची वेलॉसिटी जर सारखी असेल तर अशा टाइपचं जे कोलिजन होणार आहे पुढे, आता म्हणजे आता याच्यामध्ये जर समजा दुसरा ऑब्जेक्ट हा पहिला ऑब्जेक्ट आणि हा दुसरा ऑब्जेक्ट एकमेकावर कोलाइड होतील समजा या केसमध्ये, आता या ठिकाणी तर कोलिजन काही होणं पॉसिबल नाही कारण दोघांच्या दोघं रेस्ट मध्ये. सो ही पण केस इनइलॅस्टिक कोलिजनचीच आहे. पण समजा असं राहिलं असतं की एक ऑब्जेक्ट आहे, एक बॉल आणि हा दुसरा बॉल, याची हा समजा M1 मास असेल, याचा समजा M2 मास असेल, याची इनिशियल वेलॉसिटी समजा U1 आहे, याची इनिशियल वेलॉसिटी U2 आहे, आणि या दोघांची वेलॉसिटी सेम आहे, म्हणजे हा 20 मीटर पर सेकंडनी याच्याकडे मूव्ह होत आहे आणि हा पण 20 मीटर पर सेकंडनीच याच्याकडे मूव्ह होत आहे. आलं का लक्षात? दोघं सारख्या स्पीडने येत आहेत. समजलं का? हो. हा, तर ही केस पण इनइलॅस्टिक कोलिजनची केस आहे. म्हणजे याच्यात काय झालंय की या दोघांमधला डिफरन्स केला तुम्ही, U2 मायनस U1 करा, तुम्हाला आन्सर 0 भेटते की नाही? जेव्हा U2 मायनस U1 या दोघांचा आन्सर 0 भेटतं तेव्हा त्याला इनइलॅस्टिक कोलिजन म्हणतात. म्हणजे त्यांच्या स्पीड मध्ये डिफरन्स काही नसतो, दोघांची स्पीड एक्झॅक्ट सारखी असते, याला इनइलॅस्टिक कोलिजन म्हणतात. आणि ज्या टायमाला दोघांची स्पीड डिफरंट असणार सो त्या टायमाला इलॅस्टिक कोलिजन होतं, म्हणजे एकात जास्त होते एकात कमी होते. या केसमध्ये दोघं सारख्याच प्रकारे बिहेव करणार आहेत असं असतं. समजा एकाची स्पीड 25 असली असती आणि एकाची 20 राहिली असती तर हे इलॅस्टिक कोलिजन मानलं गेलं असतं. क्लिअर? समजलं का? हो. इनिशियल स्पीड, हा फायनल तर चेंज होणारच, इनिशियलची गोष्ट आहे. हे समजलं का? इलॅस्टिक इन इलॅस्टिक. पुढे पहा. सो
द पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ मास डिपेंड्स ऑन द शेप अँड साईज ऑफ द बॉडी अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ इट मास हेन्स इट मे लाय विदिन द आउटसाइड द मटेरियल ऑफ द बॉडी. आता इथं फक्त पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास डिपेंड्स जे असते ते साईज आणि शेपवरती डिपेंड असते. मागे पण सांगितलं मी तुम्हाला सेंटर ऑफ मास जे आहे ते तुमच्या साईजवर आणि शेपवर डिपेंड आहे. जर का एक ऑब्जेक्ट असा असेल असा इकडनं कमी मास आणि इकडे खूप जास्त मास आहे तर याचा सेंटर ऑफ मास इकडे शिफ्ट होऊन जातो. जिकडे मास जास्त तिकडे शिफ्ट होतो. सो त्याची शेप आणि साईज दोन्ही गोष्टी मॅटर करतात सेंटर ऑफ मास साठी. समजलं? आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन त्याच्यावर डिपेंड आहे. कधी कधी ते आउटसाइड पण जातं मटेरियलच्या, म्हणजे सेंटर ऑफ मास कधी कधी बाहेर बाहेर पण ऍक्ट होतो सेंटर ऑफ मास. अशा केसेस पण आपल्याला पाहायला भेटतो. ओके, आता अशा केसेस कसले कसले शेप असतील असे, तर बऱ्याच प्रकारचे शेप्स आहेत. समजा असे सेंटर ऑफ मास बाहेर निघणार आहे त्याच्यामध्ये असा शेप असू शकतो का, असा असा जाऊन हा असा जाऊन हा असा जर जात असेल. समजा आता याच्यामध्ये अशा टाइपचा शेप समजा, तर याचा सेंटर ऑफ मास इथं कुठेतरी जो बॉडीच्या बाहेर राहील. समजलं का? म्हणजे त्याचं कसं आहे, त्याचं मास आहे ना ते असं डिस्ट्रीब्युट झालेलं आहे वेगळ्या प्रकारे की त्याचा सेंटर ऑफ मास कधी कधी ह्या मास ही जे त्याची बॉडी आहे ना तिच्या बाहेर निघून जातो. म्हणजे त्याचं सेंटर त्यांचं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्च्युअली बॉडीच्या बाहेर ऍक्ट होत असतो कारण त्याचं मास तसंच असतं. आलं का लक्षात? समटाईम्स तो मटेरियलच्या बाहेर राहू शकतो किंवा आतमध्ये राहू शकतो. त्याचं असं कंपल्सरी नाही की सेंटर ऑफ मास बॉडीच्या मध्येच राहिलं पाहिजे, ते बाहेर पण येतो. त्याचे फॉर्म्युले असतात ते तुम्हाला जे तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये याल तेव्हा समजेल. तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम्स वगैरे काढावे लागतात. सो द सेंटर ऑफ द सेंटर ऑफ मास चेंज इट्स पोझिशन ओनली अंडर द ट्रान्सलेटरी मोशन. देअर इज नो इफेक्ट ऑन रोटरी मोशन ऑन द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. सेंटर ऑफ मास जे आहे ते चेंज करतं इट्स पोझिशन ओनली अंडर द ट्रान्सलेटरी मोशन. ट्रान्सलेटरी मोशन असेल तरच ते फक्त सेंटर ऑफ मास चेंज होऊ शकतो. ट्रान्सलेटरी मोशन म्हणण्याचा अर्थ काय की पुढे किंवा मागची मोशन अशी लिनियर मोशन समजा अशी पुढे जाणं किंवा मागे जाणं वरती जाणं किंवा खाली येणं अशा टाईपच्या मोशनला सेंटर ऑफ मास चेंज होऊ शकतं. बट जर रोटरी मोशन असेल तर सेंटर ऑफ मास चेंज होत नाही. म्हणजे काय समजा एक ऑब्जेक्ट जर रोटरी मोशन परफॉर्म करत असेल याचा सेंटर जर इथं होता आणि त्याचा सेंटर ऑफ मास जर इथं आहे आणि हा रोटेशन जर परफॉर्म करतोय तर याचा सेंटर ऑफ मास कधी चेंज होणार नाही कारण तो सेंटर ऑफ मासच्या ठिकाणीच तो ऍक्सिस असतो रोटेशनचा. आलं का लक्षात? आणि तो त्याच्या भोवती रोटेट होतो. सो रोटरी मोशन मध्ये सेंटर ऑफ मास चेंज नाही होऊ शकत. बट ट्रान्सलेटरी मोशन म्हणजे असं पुढे जाणं किंवा मागे जाणं याच्यामध्ये हा सेंटर ऑफ मास इथून उचलून इथे येईल इथून उचलून तिथे येईल वेगवेगळ्या ठिकाणी त्याची पोझिशन चेंज होईल. इथं होता मग इथं आला मग इथं आला. आलं का लक्षात? हो. हा, तर हे मोशन लक्षात ठेवा. ट्रान्सलेटरी मोशन म्हणजे पुढे किंवा मागे वरती किंवा खाली अशा टाईपचे मोशन स्ट्रेट लाईन मोशन समजा कर्वेचर किंवा स्ट्रेट लाईन. रोटरी मोशन म्हणजे स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होतो. सेंटर ऑफ मास स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट झाल्याने बदलत नाही. हे गोष्ट पंच लाईन म्हणून टोक्यात टाका. थिअरी क्वेश्चन आहेत ते. द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी इज द ऍव्हरेज पोझिशन ऑफ इट्स मास. ओके, अ बॉडी सेंटर ऑफ मास इज एक्झॅक्टली इन द सेम पोझिशन ऍज द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी प्रोव्हाइडेड द ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रेन डज नॉट व्हॅरी विद इन द बॉडी इट्सेल्फ. सेंटर ऑफ मास बद्दल इतकं डिस्कशन काही करायची गरज नाही आहे ऍक्च्युली. तो टॉपिक तुम्हाला काही जास्त विचारला जात नाही. मोमेंटमवर प्रश्न विचारला जातो. मागच्या सिलेबसचं ओढलेलं आहे ते. ठीक आहे, पण तरी पण राहू दे लक्षात. सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी इज ऍव्हरेज पोझिशन ऑफ इट्स मास. म्हणजे ते तुमच्या मासची ऍव्हरेज पोझिशन दाखवतो सेंटर ऑफ मास मध्ये. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं तुमच्या जे बॉडीचे जे काही मास आहे ते मास ऍक्च्युअली कुठं कॉन्सन्ट्रेट झालंय त्याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. ओके, सो बॉडीचं ऍव्हरेज पोझिशन ऑफ इट्स मास, बॉडीच्या मासची ऍव्हरेज पोझिशन कोण इंडिकेट करतं? सेंटर ऑफ मास पॉईंट इंडिकेट करतं. क्लिअर? क्लिअर? आवाज येतोय का? हा, आता राहिला प्रश्न तो सेंटर ऑफ मास च्या ठिकाणी. मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं पहा सेंटर ऑफ मास हा तिथं असतो जिथं तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुमच्या बॉडीवरती कुठं ऍक्ट होणार? तुमच्या सेंटर ऑफ मास वरती ऍक्ट होत असतो. जसं की आता जर एक स्क्वेअर असेल तर याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे याच्यावरती ग्रॅव्हिटीचा जो इम्पॅक्ट आहे तो कसा दाखवणार तुम्ही? तर हे डायगोनल जिथं टच होतात तो हा सेंटर ऑफ मास असतो. आणि तुम्हाला जर दाखवायचं असेल की याच्यावर ग्रॅव्हिटी ऍक्ट होते तर तुम्ही एमजी इथं दाखवतात असं. याचं वेट इथं दाखवलं जातं असं इथून खाली. म्हणजे या पॉईंटवर त्याचा ऍक्च्युअल वेट ऍक्ट होत असतो. समजलं का? समजलं का? हो. हा, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ऍक्ट होतो कुठल्या पॉईंटवर? बॉडीच्या
सेंटर ऑफ मॉसच्या ठिकाणी. ओके, लक्षात ठेवा ही गोष्ट. मग त्याला ग्रॅव्हिटेशनल फील्डची जी स्ट्रेंथ दिली जाते ते बॉडीला तिथं दिली जाते आपल्याकडनं. विषय नंतर हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. द टोटल लिनियर मोमेंटम ऑफ सिस्टीम ऑफ पार्टिकल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द टोटल मास ऑफ द सिस्टीम अँड द वेलॉसिटी ऑफ इट्स सेंटर ऑफ मास. टोटल लिनियर मोमेंटम ऑफ सिस्टीम, टोटल लिनियर मोमेंटम म्हणजे काय, जे कम्प्लीट मोमेंटम असतं बॉडीचं, म्हणजे जे अप अँड डाऊन वगैरे काय होऊन ते सगळं प्लस करायचं. कम्प्लीट टोटल मोमेंटम, लिनियर मोमेंटम ऑफ पार्टिकल इज इक्वल टू, ते कोणा एवढं असतं, प्रोडक्ट ऑफ टोटल मास, म्हणजे जे काय टोटल मास आहे ते, ऑफ द सिस्टीम अँड वेलॉसिटी ऑफ इट्स सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासची जी वेलॉसिटी असणार आणि त्याचं जे टोटल मास असणार यांचा जो प्रोडक्ट असतो त्याच्या एवढं तुमचं लिनियर मोमेंटम असतं. ओके, लिनियर मोमेंटम म्हणजे याला पी म्हटलं जातं. टोटल लिनियर मोमेंटम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ, म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं ते कुणाचं, टोटल मासचं, म्हणजे टोटल मास म्हणजे कॅपिटल एम, आणि वेलॉसिटी ऍट इट्स सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास ज्या ठिकाणी असतो त्या पॉईंटची वेलॉसिटी म्हणजे एम व्ही, याला म्हणता तुम्ही टोटल लिनियर मोमेंटम. क्लिअर? आता ही वेलॉसिटी दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी मोजू शकतो आपण, पण इथे आपण टोटल लिनियर वापरतोय म्हणून फक्त सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी घेतली जाते. ओके ओके, लक्षात ठेवा शब्द, हे पंच लाईन डायरेक्ट येऊन जातं. मोमेंट ऑफ फोर्स, आता हे मोमेंट ऑफ फोर्स जे आहे, क्लॉकवाईज मोमेंट इज पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज इज निगेटिव्ह असं घ्यायचं असतं मोमेंट ऑफ फोर्स. आता हे मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय, हे तुम्हाला इथे खाली दिलेलं आहे, रोटरी मोशन, ट्रान्सलेटरी मोशन, रोटेशन. क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह घ्यायचं. म्हणजे समजा इथं तुम्हाला खालती चांगल्या प्रकारे समजा, आता हे ट्रान्सलेटिंग रोटरी इक्विलिब्रियम दिलेलं ना इथं, द फोर्स अँड इक्वल ऍक्ट ऑन अँगल ऑफ द सेम लाईन. आता हे इथं एक लाईन होती त्याच्यावरती इकडे आणि इकडे फोर्स ऍक्ट झालेला व्यवस्थित, हे दोन्ही फोर्सेस एकमेकाला बॅलन्स करून टाकते, म्हणजे हा फोर्स इकडे ताणणार तोच फोर्स तिकडे ताणणार. सो ऍव्हरेज फोर्स काय दोघांचा, समेशन काय असणार, झिरो, कारण एक प्लस एफ असेल तर एक मायनस एफ असेल, दोघांची व्हॅल्यू झिरो झाली. याच्यामध्ये त्याचं काय म्हणणं आहे की अँटी क्लॉकवाईज गेलं तर पॉझिटिव्ह घ्यायचं, आणि क्लॉकवाईज गेलं म्हणजे अँटी क्लॉकवाईज गेलं तर पॉझिटिव्ह घ्यायचं, आणि क्लॉकवाईज गेलं तर निगेटिव्ह घ्यायचं. इथं लिहिलंय त्यांनी पाहत, मोमेंट ऑफ फोर्स कसे घेतात, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज डायरेक्शन निगेटिव्ह. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे कशी राहील ती, आता समजा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डायरेक्शनला जायचं तर समजा असा जर फोर्स असेल तर याला आपण क्लॉकवाईज बांधतो, समजलं का, म्हणजे इकडचा जो फोर्स आहे असं या डायरेक्शनला जाणारा त्याला मायनस एफ म्हटलं जाईल. ओके ओके ओके, इकडच्या बाजूला जाणारा फोर्स अँटी क्लॉकवाईज मानला जाईल असं, म्हणजे तो पॉझिटिव्ह एफ मानला जाईल. सो एक याच्यामध्ये दो, एक अँटी क्लॉकवाईज आहे, एक क्लॉकवाईज आहे, म्हणजे पहा हा क्लॉकवाईज झाला, हा अँटी क्लॉकवाईज झाला. सो हा क्लॉकवाईज फोर्स आहे, सो त्याच्यामुळे हा निगेटिव्ह एफ असेल, हा अँटी क्लॉकवाईज आहे, सो हा पॉझिटिव्ह एफ असेल. सो दोघांची प्लस केली तर पॉझिटिव्ह एफ निगेटिव्ह एफ कॅन्सल, सो ऍव्हरेज फोर्स झिरो. क्लिअर? जर फोर्स झिरो झाला तर टॉर्क पण झिरोच होऊन जाईल, कारण टॉर्क पण त्याच्यात त्याचाच प्रोडक्ट आहे, तो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे टॉर्क असतो, तर फोर्स झिरो तर मग टॉर्क काही कामाचंच नाही. ओके, सो याच्यामध्ये बॉडी विल रिमेन स्टेशनरी इफ इनिशियली इट वॉज रेस्ट. जर ते रेस्टला असेल तर बॉडी तुमची रेस्ट मध्येच राहील, बिकॉज फोर्सेस इक्विलिब्रियम मध्ये. आता समजा या केसेसमध्ये, या केसमध्ये रोटेशन परफॉर्म होणार आहे बिकॉज इथं टॉर्क लागेल. ओके, टॉर्क कसा अप्लाय झाला का, जर तुम्ही फोर्स ऍक्ट केले इक्वल फोर्सेस बट नॉट अलॉंग द सेम लाईन, म्हणजे एका लाईनवर नाही, थोड्याशा डिस्टन्सवर, एक फोर्स इकडे लावला आणि एक फोर्स इकडे लावला, एका लाईन मध्ये नाही लावले, हे वरची एका लाईन मध्ये होते पहा, एक इकडनं तर त्याच लाईन मध्ये इकडच्या अपोजिट साईड डायरेक्शन, सेम लाईन मध्ये असेल तर बॉडी त्याच्या त्या पोझिशन मध्ये राहते, बिकॉज टोटल फोर्स जो लागतो तो पण झिरून जातो, टॉर्क पण झिरून जातो, आणि फोर्सेस जर झिरो असेल. समजा तुम्ही जर फोर्सेस एका लाईन मध्ये न लावता थोडंसं डिस्टन्स ठेवून लावले, समजा या केसमध्ये एक फोर्स वरती लावला आणि एक फोर्स असा खाली लावला ऑपोजिट डायरेक्शनला, सो या केसमध्ये टॉर्क डेव्हलप होणार आहे का, कारण इथं सेंटर असेल, सेंटर पासून याचा डी डिस्टन्स आणि याचा डी डिस्टन्स, बरोबर. सो या केसमध्ये फोर्सेस जे आहे ते झिरोच राहतील, कारण हा क्लॉकवाईज फोर्स राहील, सो हा मायनस एफ मानला जाईल, हा प्लस एफ मानला जाईल, मायनस एफ प्लस एफ कॅन्सल होऊन जाईल, सो टोटल फोर्स सुद्धा झिरोच राहील. टोटल फोर्स झिरो राहील ना,
पण या ठिकाणी तुमचा टॉर्क झिरो येणार नाहीये. टॉर्क का झिरो येणार नाहीये, कारण पहिल्याचा टॉर्क आणि दुसऱ्याचा टॉर्क मध्ये फरक आहे. इथून हा डिस्टन्स वरती एक टॉर्क लागणार आहे, तो टॉर्क वन लागेल. इथून हा डिस्टन्स वरती दुसरा टॉर्क लागेल आणि या दोघांचे प्लस झिरो येणार नाही. समजलं का? आणि मग तो ऑब्जेक्ट काय होईल, रोटेट होईल किंवा स्पिनिंग होईल. आलं का लक्षात? असा रोटेट व्हायला लागेल ना तो. समजलं का? पेनाला करून पहा, पेनाला याचा पेन घ्या आणि त्या पेनाला इकडच्या बाजूने ढकला आणि इकडच्या बाजूने ढकला, पहा तो सेंटरच्या ऍक्सिस भोवती असा रोटेट व्हायला लागतो. लागतो की नाही? लागतो की नाही रोटेशन परफॉर्म करायला? हा, मग ते हे कंडिशन आहे ती, की दोन्ही बाजूने फोर्सेस अप्लाय करा ऑपोजिट डायरेक्शनला. सो दोन्ही बाजूला फोर्सेस अप्लाय केल्यामुळे तुम्हाला टॉर्क भेटेल, त्या टॉर्क मुळे तो स्पिनिंग मोशन परफॉर्म करेल किंवा रोटरी मोशन परफॉर्म करेल. त्या केसमध्ये तुमचा फोर्स जो आहे टोटल तो झिरो झालेला असतो, पण तुमचा टॉर्क जो आहे तो झिरो न झाल्यामुळे तुमची रोटरी मोशन परफॉर्म होते. ओके, कारण तिथे टॉर्क डेव्हलप होतो. पुढे पहा, समजा या केसमध्ये फोर्सेस आर अनइक्वल अँड ऍक्ट अलॉंग द सेम लाईन. आता ही वरच्या सारखीच केस आहे, फर्स्ट केस आणि हे केस एक्झॅक्ट सेम आहे. फक्त फरक एवढा आहे की हा जो ऑब्जेक्ट होता एकाच लाईन वरती इकडे पण फोर्स लावतो, त्याच लाईन वरती इकडे पण फोर्स लागतो. पण पहिल्या केसमध्ये हा फोर्स आणि हा फोर्स सेम होते, या केसमध्ये थोडस डिफरंट आहे. हा फोर्स एफ वन फोर्स वेगळा आहे आणि एफ टू फोर्स वेगळा आहे. समजलं? डिफरंट आहे. क्लिअर? हो क्लिअर. हा, तर मग या केसमध्ये काय होणार आहे? या केसमध्ये तुमचे टोटल फोर्सेस झिरो येणार नाही, कारण त्याची व्हॅल्यू डिफरंट आहे ना. समजा हा एफ वन फोर्स जर मायनस एफ वन असेल आणि हा प्लस एफ टू असेल, तर एफ वन ची व्हॅल्यू समजा 10 असेल आणि एफ टू ची व्हॅल्यू समजा 20 असेल, दोघांची मायनस केल्यानंतर 10 आन्सर होऊन जाईल. ते दोघं सेम नाही आहेत की झिरो होऊन जाईल त्याचा आन्सर. म्हणून तुमचा टोटल फोर्स जो आहे तो कधी झिरो येत नाही. ओके, पण इथं टॉर्क झिरो राहील. टॉर्क का झिरो राहील? कारण एकाच डिस्टन्स वरती, पर्टिक्युलर डिस्टन्स वरती ते लागतंय. सो दोघं टॉर्क एकमेकाला बॅलन्स करतील आणि कॅन्सल करून टाकतील मोशन. सो इथं टॉर्क झिरो राहील. या केसमध्ये ट्रान्सलेशन होतं किंवा स्लिपिंग ऑन दी स्किडिंग होते. म्हणजे या केसमध्ये काय होतं, हा जो ऑब्जेक्ट आहे हा स्लाइड होतो असा, म्हणजे तो रोटरी मोशन परफॉर्म करत नाही. म्हणजे पेनला घ्या आणि सेंटर मधून ढकला, तर काय होईल, तो पुढे ढकलेल ना, स्लाइड होईल ना पेन सेंटर मधून ढकल्यानंतर, मग ते स्लाइड होतो तुझा. ओके ओके, समजतंय का नाही? समजते? हा, फास्ट होत असेल तर सांगा. आता ते आहे सिलेबस तेवढा मोठा, म्हणून थोडं घेतोय फास्ट. व्हिडिओ रिपीट करून घ्या नंतर. ओके, आता फोर्सेस हे अनइक्वल आहेत आणि ते एका डिस्टन्सवर एका सेम लाईनवर पण ऍक्ट होत नाही. म्हणजे हे या केस सारखी केस आहे, सेकंड केस सारखी. सेकंड केस आणि या केसमध्ये काहीच फरक नाही. फक्त फरक एवढाच आहे की इथं फोर्सेस जे होते एक्झॅक्ट, ते फोर्स एक्झॅक्ट सेम होते. या ठिकाणी डिस्टन्सवर पण लागलाय आणि फोर्सेस पण डिफरंट आहे. समजले का केस? या केसमध्ये काय होईल, तुमचा फोर्स सुद्धा झिरो होणार नाही आणि तुमचा टॉर्क सुद्धा झिरो होणार नाही. दोन्ही केसेस एक साथ पाहायला भेटतील. मग याच्यामध्ये तुम्ही दोन्ही केसेस तुम्हाला पाहायला भेटतात. म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट ट्रान्सलेशन मोशन पण देतो आणि रोटरी मोशन पण देतो. म्हणजे एकाच टायमाला तो पुढे पण जातो आणि रोटेशन पण परफॉर्म करतो. समजलं का? समजलं का? म्हणजे कसं होणार आहे त्याचं, समजा हे जर हे सर्कल असेल तर हे एकाच टायमाला असं रोटेट पण होईल आणि असं इकडे किंवा इकडे असं कोणत्या तरी एका डायरेक्शनला पण रोटेट जाईल. म्हणजे असं त्याचं डिस्टन्स पण, समजा तो असं स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट पण होणार आणि डिस्टन्स पण परफॉर्म करणार. म्हणजे म्हणजे अर्थ सारखं. अर्थ कशी असते, स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट पण होते आणि सनच्या भोवती काही डिस्टन्स डिस्प्लेसमेंट परफॉर्म पण करते. तर ही या टाईपची मोशन आहे रोटरी अँड ट्रान्सलेटरी मोशन. समजलं का? म्हणजे पुढे पण जाते स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट पण होते. ओके, हा, तर ही जी मोशन आहे हिला फोर्स पण झिरो नसतो आणि टॉर्क पण झिरो नसतो. सो दॅट्स वाय दोन्ही मोशन परफॉर्म होतात. जर तुम्ही फक्त शॉर्ट मध्ये एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला की जर फोर्स हा काहीतरी असेल, म्हणजे हा फोर्स जर का झिरो झाला तुमच्या ऑब्जेक्ट वरचा, किंवा फोर्स जर का झिरो नसेल समजा, म्हणजे फोर्स झिरो नसून काहीतरी त्याची व्हॅल्यू असेल काहीतरी समजा, म्हणजे ही जर केस असेल टोटल फोर्स जो असेल तो नॉट इज इक्वल टू झिरो असेल, म्हणजे दुसरं काही पण व्हॅल्यू असेल त्याची, झिरो सोडून काहीतरी, म्हणजे फोर्स एक्झिस्ट असेल, तर तुमची